आज आपण श्री गणेश जयंती ही संपूर्ण पूजा विधी पाहणार आहोत, ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। सगळ्यात पहिलं तर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर असं लाल रंगाचं वस्त्र अंथरायचंय। आज आपण गणेश जयंतीची जी पूजा आहे ती आपल्या घरच्या घरी कशी करायची ती पाहणार आहोत, परंतु शास्त्रयुक्त पद्धतीने, कुठलाही शॉर्टकट न वापरता, परंतु तेवढीच साधी आणि सोपी। त्यामुळे असं चौरंग किंवा पाट, पूजा कुठलीही असो आपण चौरंग किंवा पाटावरच मांडतो, त्यामुळे असा चौरंग घेतलाय आणि त्यावरती एक वस्त्र घालून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिलं तर आपण गणपती बाप्पांची अभिषेक करून घेणार आहोत। यासाठी एक असं छोटस तामण घेतलंय। तुमच्याकडे असं छोटं तामण नसेल तर आपल्या घरामध्ये छोटी प्लेट वगैरे असते, डिश, ती घेतली तरी चालेल। आणि त्यामध्ये आपले गणपती बाप्पा आहेत, त्यांना ठेवून घ्यायचंय। हे अशी पितळीची मूर्ती प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतेच असते। काहींच्या घरात चांदीची असते, काहींच्या घरात पितळीची असते। जी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते, जी आपण देवघरात ठेवतो आणि रोज पूजा करतो आपल्या कुलदेवतांसोबत, ती ही मूर्ती आहे। आणि आज आपण ह्या मूर्तीचा अभिषेक घालून घेणार आहोत। सगळ्यात पहिलं तर आपण आपलं जे साधं पाणी असतं, स्वच्छ पाणी, याने गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहोत। आणि अभिषेक करताना ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः असं तीन वेळेस पाणी घातल्यानंतर ना, आज गणेश जयंती आहे त्यामुळे आपण पंचामृताचा पण अभिषेक घालून घेणार आहोत। पंचामृत म्हणजे दही असेल, दूध असेल, मध असेल, गोमूत्र असेल, हेच जे आपण पंचामृत बनवतो त्याचा पण अभिषेक घालून घ्यायचा गणपती बाप्पांना। ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः। आणि अभिषेक घालताना हा जो काही गणेश मंत्र आहे, ओम गण गणपतेय नमः, हा अखंड चालू ठेवायचा। त्यानंतर ना पहिल्यांदा आपण पाण्याने घातल्यानंतर पंचामृताने घातलं, आता पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः। त्यानंतर ना पुन्हा एकदा पळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी, कुंकू आणि अक्षता घालून घ्यायचे आहे। आणि थोडीशी जी आपली झेंडूची फुलं आहेत त्यांच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। आणि ह्याने देखील गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। त्याचप्रमाणे ह्या चतुर्थीला आपण तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतो, त्यामुळे ह्या चतुर्थीला तिळाचंही अनन्य साधारण असं महत्व आहे। त्यामुळे जसे आपण संक्रांतीला, भोगीला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जसे तीळ घालून घेतो, तसेच ह्या पळीमध्ये सुद्धा थोडे तिळाचे दाणे घेतले आहे आणि ह्याने पण अभिषेक घालायचा आहे। आणि अभिषेक करताना ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः, ओम गण गणपतेय नमः असं म्हणायचं आहे। अशा पद्धतीने आपला गणपती बाप्पांचा साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक झालेला आहे। आता ही जी आपण गणपतीची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला गणपती बाप्पांचा अभिषेक तर झालेला आहे, परंतु हे जे अभिषेक केलेलं पाणी आहे हे आपण तुळशी मातेला घालायचं नाहीये। खूप सारे लोक ही चुकी करतात की हे जे पाणी आहे ते तुळशी मातेला घालतात। हे तुम्ही कुठल्याही इतर झाडाला घाला, पण आपण तुळशी मातेला सुद्धा देवी समान पुसतो, त्यामुळे हे जे काही पाणी आहे ते तुळशी मातेला न घालता दुसऱ्या एखाद्या झाडाला घालायचं। आता आपल्या चौरंगाच्या मध्यभागी आपण गणपती बाप्पांना स्थान देणार आहोत किंवा आसन देणार आहोत। त्यासाठी आपण एक तांदुळाची छोटीशी रास घालून घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वस्तिक काढलात तरी चालेल किंवा अशी साधी रास काढलीत तरी चालेल। आणि ह्या रासेवरती हळदी, कुंकू आणि अक्षत वाहून घ्यायचे आहे। आणि आपल्या गणपती बाप्पांची जी स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। आणि गणपती बाप्पांचे हात जोडून प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा। आपल्याला माहितीच असेल, हरळ म्हणतो किंवा दुर्वा म्हणतो आपण याला। अशी सिंगलची जरी दुर्वा असेल तरी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली तरी ती त्यांना तितकीच प्रिय आहे। परंतु आज गणेश जयंती आहे त्यामुळे अशी 21 दुर्वांची जुडी बनवतात। आपल्याला माहित असेल अशी जुडी बनवलेली असते, नाहीतर 21 अशा 21 दुर्वांची एक जुडी याप्रमाणे पुन्हा 21 जोड्या बनवून त्याचा हार बनवला जातो। परंतु आपण घरच्या घरी गणेश पूजन करतोय त्यामुळे अशी 21 दुर्वांची जोडी आहे ती गणेश गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे।
जसं गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहे, तसंच लाल फूल त्यातल्या त्यात जास्वंदीचं फूल सर्वात जास्त प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूलही अर्पण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कापसाचं वस्त्र आहे ते घालून घ्यायचं आहे. हे मी मगाशी घालायला विसरले होते, पण काहीच हरकत नाही, आपण बनवलेलं आहे हे वस्त्र, त्यामुळे घालून घ्यायचं आहे. आणि गणपती बाप्पांना वस्त्र दिल्यानंतर ना, आणि दुर्वा आणि हे जास्वंदीचं फूल अर्पण केल्यानंतर ना, पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे. यावेळेस तुम्ही गणपतीचे अथर्वशीर्ष आहे ते पट जर तुमचं पाठ असेल तर ते म्हणू शकता, गणपती स्तोत्र आहे ते म्हणू शकता. आणि हे दोन्ही जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा असे अखंड जपणाम करायचे आहे. ह्या गणेश जयंतीला जसे आपण गणपती बाप्पांचे पूजन करतो तितकेच महत्व जितके गणपती बाप्पांच्या पूजनाला आहे तितकेच त्यांच्या कुटुंबाच्या पूजनाला सुद्धा आहे. आपल्याला माहितच असेल की गणपती बाप्पांचे वडील म्हणजेच भगवान श्री शंकर, त्यानंतर ना माता पार्वती, भाऊ कार्तिकेय, वाहन उंदीर मामा किंवा शंकर भोले शंकरनाथांचं वाहन असेल नंदी, यांना देखील खूप जास्त महत्व आहे आणि त्यांना देखील पूजलं जातं. आपल्याला माहित आहे की भगवान शंकरांच्या कुटुंबामध्ये 12 सदस्य आहेत, म्हणजेच काय तर आपण सगळ्या 12 सुपाऱ्या अशा त्यांच्या नावाने पूजू नाही शकत, परंतु संपूर्ण कुटुंबाच्या नावाने एक अशी ही सुपारी आहे म्हणजे भगवान शंकरांची आणि त्यांच्या कुटुंबियांची. त्यामुळे ह्या सुपारीचा देखील आपण अभिषेक करून घेणार आहोत. आणि अभिषेक करताना तुम्हाला कुटुंबातील जितक्या व्यक्तींची नावं माहीत असतील तितक्या लोकांच्या नावाने करायचं आहे, जसं की ओम नमः शिवाय किंवा श्री शंकराय नमः, त्यानंतर न माता पार्वती असेल, दुर्गा माता किंवा पार्वती माता की जय, ह्या पद्धतीने आपण हा अभिषेक घालून घेणार आहोत. आणि ह्या एक सुपारी त्यांच्या कुटुंबाच्या नावाने पूजणार आहोत. मगाशी केलं त्याच पद्धतीने पुन्हा पोळीमध्ये हळदी कुंकू आणि अक्षता घालून घ्यायच्या आहेत. हळदी कुंकू अक्षता आणि थोडेसे तीळ आणि जे काही आपले झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या घालून पुन्हा एकदा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि ह्या सुपारीची गणपती बाप्पांचे कुटुंब म्हणून आपण प्रतिस्थापना करणार आहोत. ही सुपारी सुद्धा आता आपण पाण्याने पुसून घेणार आहोत. जे भगवान गणेशांचं जे कुटुंब आहे, जे आपण सुपारी पूजली आहे त्याला सुद्धा आपण एक आसन देणार आहोत. आसन देणार आहोत म्हणजे काय, एकतर तुम्ही नागिलीचं पान घ्यायचं आहे जोडपान, त्याच्यावरती प्रतिस्थापना करायची आहे. नाही जमलं तर असे तांदुळाची रास घालून घ्यायची आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे. आणि त्यावरती ही जी सुपारी आहे ती ठेवायची आहे. आणि सुपारी ठेवून घेतल्यानंतर ना पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आणि गणेशांचे जे कुटुंब आहे संपूर्ण त्यांना एक फूल अर्पण करायचं आहे. आणि या सुपारीच्या सुद्धा हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा केव्हा बाहेर फिरायला जातो त्यावेळेस असे स्टॅच्यू वगैरे आपण गणपती बाप्पांचे पाहतो आणि ते विकत घेतो. आज गणेश जयंती आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये असे एक स्टॅच्यू वगैरे असतील किंवा फोटो फ्रेम असेल गणपती बाप्पांची किंवा एखादा छोटासा फोटो असेल तो सुद्धा आपण या पूजेसाठी मांडणार आहोत. सेम प्रोसेस आहे, आपण जी काही गणपती बाप्पांची मगाशी पूजा केली तशीच करायची आहे. आणि गणपती बाप्पांना तांदुळाचं आसन द्यायचं आहे आणि एक दुर्वा आणि फुलं वाहून घ्यायची आहेत. आपण ह्या स्टॅच्यूचे तर काय अभिषेक वगैरे करू शकत नाही, परंतु फक्त असं आसन द्यायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षता ठेवून गणपती बाप्पांना तिथे स्थान द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचं आवडतं जास्वंदीचं फूल, हे सुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे.
आणि एक छोटीशी दुर्वा आहे माझ्याकडे, ती गणपती बाप्पांच्या हातात देते. अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पांची स्थापना तर झाली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, कुठलीही पूजा ज्यावेळेस आपण करतो, ती जी पूजा आहे ती एकतर सुरुवातीला तुम्ही दिवा पेटवून घ्यायचा आहे किंवा ज्योत लावून घ्यायची, किंवा शेवटला लावलीत तरी चालते, परंतु दिवा हा लावायचाच आहे. कारण तू आपली कारण आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो, त्यामुळे दिव्याला सुद्धा आसन द्यायचं आहे थोडेसे अक्षत घालून. आणि दिव्याची आणि ज्योतीची सगळ्यात पहिली तर पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता आणि दिव्याला देखील एक फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्याची जी प्रार्थना आहे, दिव्या दिव्या जो दीपक कर कानन कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार ही म्हणायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. सगळ्यात आधी प्रज्वलित केला तरी चालेल, परंतु आज आपण गणपती बाप्पांची पूजा करतोय. आणि गणपती बाप्पांची पूजा आपल्याला माहितीच असेल की गणपती बाप्पांची पूजा कुठलीही पूजा असो, आपण आधी गणपती बाप्पांना मान देत असतो, गणपती बाप्पांना पूजत असतो. त्यामुळे आज आपण आधी गणपती बाप्पांची पूजा केली आहे आणि नंतर ना दिवा लावला आहे. त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा लावल्यानंतर ना आपण विडा ठेवून घेणार आहोत. या इथे एका पानावरती मी जे विड्याचे साहित्य असते, म्हणजेच खोबरं असेल, हळकुंड असेल, खारीक असेल, बदाम असतील, हे सगळं मांडून घेणार आहे. त्यानंतर ना विड्याच्या पानावरती आपण हळकुंड असेल, खारीक असेल, खोबरं असेल, बदाम असेल ते ठेवतोच. त्याचप्रमाणे थोडासा गुळाचा खडा किंवा खडी साखर किंवा आपली साधी साखर असते ती सुद्धा ठेवून घ्यायची आहे. हा झाला आपला विडा ठेवून. त्यानंतर ना जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मंगल कलशाची पण स्थापना करू शकता, परंतु आपल्या देवघरासमोर आपण प्रत्येक वेळेस मंगल कलशाची स्थापना करतच असतो आणि आपण देवघरातलाच गणपतीची आज पूजा करत आहोत. त्यामुळे जरी नाही मांडला मंगल कलश तरी चालणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मंगल कलश मांडू शकता. त्याचा व्हिडिओ आम्ही डिटेल मध्ये बनवला आहे, हवा असेल तर तो आय बटन वरती जाऊन क्लिक करून पाहू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दिवशी गणपती बाप्पांना हे जे तिळाचे लाडू आहेत ते दिले जातात, कारण ह्या चतुर्थीला तिलकुंड चतुर्दशी चतुर्थी असे म्हटले जाते. तर का म्हटले जाते तर आपल्याला माहित असेल की माघ आणि पौष महिन्यामध्ये खूप जास्त थंडी असते आणि याच थंडीपासून बचाव करण्यासाठी तिळ आणि गुळ हे जे उष्णतावर्धक जे पदार्थ आहेत त्यांचं जास्तीत जास्त सेवन करावं हे इंटेन्शन असतं. म्हणूनच गणपती बाप्पांना सुद्धा ह्या दिवशी उकडीचे मोदक असतील, बुंदीचे लाडू असतील, खिरापत असेल किंवा खोबरं गुळ खोबरं असेल, यापेक्षा जर जास्त काही प्रिय असेल तर ते हे तिळ खोबऱ्याचे लाडू आहेत. त्यामुळे असतील तर तुम्ही नक्की ते अर्पण करा. असं नाही का लाडूच हवेत, तिळ खोबऱ्याची वडी असेल, तिळगुळाची वडी असेल, लाडू असतील, मोदक असतील, जे काही असेल तिळापासून बनवलेले पदार्थ ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जो काही सकाळ संध्याकाळ जेवणासाठी आपण बनवलेले पदार्थ आहेत ते सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर काहीच नाही जमलं तर तुम्ही असं गुळ खोबरं आणि त्या गुळावरती थोडेसे तीळ घालून गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून देऊ शकता. हा झाला आपण प्रसाद ठेवला, परंतु जेव्हा आपण प्रसाद ठेवत असतो त्यावेळेस फक्त प्रसाद ठेवायचा नाहीये, तर असे छोटासा लोटा आणि पेला आहे तो त्या गणपती बाप्पांसमोर भरून ठेवायचा आहे आणि हा झाकून ठेवायचा आहे. आणि आपल्या पूजेचं जे वातावरण आहे ते अधिकच प्रसन्न आणि आल्हाददायक करण्यासाठी आपण धूप दाखवायचा आहे किंवा अगरबत्ती आहे ती ओवाळून घ्यायची आहे. आत्ता माझ्याकडे धूप आहे तर मी तो पेटवून घेते. आणि गणपती बाप्पांना त्यानंतर आपण त्यांचं कुटुंब म्हणून जी सुपारी पुजली आहे त्यांना सगळ्यांना असं ओवाळून घ्यायचं आहे. हाच धूप आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील ओवाळून घ्यायचा आहे. आणि धूप
लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला साधी सोपी पद्धत वापरून घरच्या घरी गणेश जयंती कशी साजरी करायची याची संपूर्ण माहिती दिली।